नमस्कार, मी पूजा पूजा रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे झटपट होणारी कुरकुरीत मांदेली फ्राय। चला मग पटकन साहित्याकडे वळूया आपण। मांदेली स्वच्छ साफ धुवून घेतलेली आहे मी। त्याचा डोकं आणि शेपटीचा भाग मी कट करून घेतलेला आहे। कोटिंगसाठी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ, हळद, लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला आणि लिंबाचा रस। तर चला मग झटपट कृतीला सुरुवात करून घेऊया। तर आपण सर्वप्रथम मांदेली मॅरिनेट करून घेऊया। त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये सगळी मांदेली काढून घेत आहे। अर्ध्या लिंबाचा रस मी करून घेतलेला आहे, तो टाकत आहे। चवीपुरतं मीठ मी याच्यामध्ये टाकणार आहे। हळद, लाल मिरची पावडर, घरचा काळा मसाला। आता आपण व्यवस्थितपणे हे सगळं मिक्स करून घेऊया। मस्त मसाला लावून झालेला आहे फिशला। आता आपण ह्याला मॅरिनेशनसाठी 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून देऊया। आता माशांचं मस्त मॅरिनेशन झालेलं आहे। आता आपण हे तांदळाच्या पिठामध्ये घोळून त्याचं मस्त कोटिंग करून घेऊया। त्याच्या पिठामध्ये आपल्याला ह्याला घोळवून मस्त कोटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला। पाहू शकता आपण दोन्ही बाजूला व्यवस्थित माशाचं कोटिंग झालेलं आहे। अशा प्रकारे आपण आता सगळे मासे तांदळाच्या पिठामध्ये घोळवून मस्त त्याचं कोटिंग करून घेऊया। तर पाहू शकता आपण अशा प्रकारे सगळ्या माशांचं मस्त कोटिंग करून तयार झालेलं आहे। आता आपण मासे तळायला घेऊया। आता पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एक चिमटीभर तांदळाचं पीठ टाकून बघायचं आहे। बघा तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे। तेल गरम झालं की आपण गॅस कमी करायचा आहे आणि आपण मांदेली तळायला ठेवून देऊया। अशा पद्धतीने मांदेली तळायला ठेवून दिलेली आहे। गॅस कमी केलेला आहे। आता गॅस मी थोडा मीडियम करणार आहे आणि मीडियम गॅसवरती मी 1-2 मिनटं मस्त ही एका साईडला तळून घेणार आहे। दिलेला तळायला जास्ती वेळ लागत नाही। तर आता 2 मिनटं झालेली आहेत, आपण आता ती साईड बदली करून घेऊया। मस्त येलोइश गोल्डन कलर आलेला आहे, पाहू शकता आपण। मस्त गोल्डन असा येलोइश गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण परत मध्यम आचेवरती दुसरी साईडही व्यवस्थितपणे तळून घेऊया। 2 मिनिटांनंतर आपण याची साईड बदली करून घेऊया आणि बघूया व्यवस्थित तळली गेली आहे की नाही। पाहू शकता आपण एकदम छान क्रिस्पी झालेली आहे ही आणि याचा कलरही देखील खूप सुंदर दिसत आहे। दोन्ही बाजूली मांदेली मस्त तळून तयार झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून टाकूया। तर मग झटपट होणारी कुरकुरीत अशी मस्त मांदेली फ्राय करून तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा। अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका। तोपर्यंत हेल्दी खा आणि हॅपी रहा।